तो नमस्का में तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मेसेक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक अकरा नोव्हेंबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामानंदाज तसेच ज्याही राज्यामध्ये आता ज्या पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे या तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो ज्या राज्यामध्ये सध्या आपण जर पाहायचं म्हटलं तर राज्यामध्ये फक्त जे आहे दुपारनंतर ढगा वातावरण पाहायला मिळते तर काही भागामध्ये फक्त जे आहे नुसतं काही गाराट गारा ज्या जे आहे या ठिकाणी आपल्याला थंडी वाढलेली आहे आणि थंडी थंडीचे प्रमाण जे आपला हळू जे आहे आता वाढत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता पुन्हा एकदा राज्यामध्ये चौदा तारखेपासून म्हणजे चौदा नोव्हेंबरपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये पडणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे अकरा नोव्हेंबर तर आता उद्याचा हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज आहे दहा नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो आज सुद्धा राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील फक्त जे आहे थंडीमध्ये वा थंडीचे प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या सका उद्याचा हवामान अंदाज आपला उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील फक्त दुपारनंतर आपल्याला ढगा वातावरण पाहायला मिळेल पाऊसकाची पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार नाही उद्याच्याला राज्यामध्ये सुद्धा जे राज्य आपला आज जसे वातावरण पाहायला मिळेल तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे उद्यासुद्धा राज्यामध्ये कोणत्याही भागामध्ये कुठेही आपल्याला कोणत्याही जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं उद्याच्याला जे जा आहे हवामान पूर्णपणे कोल्ड राहील म्हणजे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त दुपारनंतर ढगा वाचणार राहील पाऊस पडणार नाही तर तर शेतकरी मित्रांनो जे आहे चौदा तारखेपर्यंत राज्यातील हवामान आपलं पूर्णपणे कोरडे राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जे काही शेतीची कामे असेल ते शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामी या चौदा तारखेपर्यंत आपले करून घ्यावीत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे चौदा तारखेला राज्यामध्ये जे आपल्याला फक्त याच भागामध्ये पावसाची शेत पाहायला मिळणार आहे चौदा तारखेला मध्यरात्रीच्या म्हणजे रात्रीच्या दरम्यान आपल्याला हा पाऊस पाहायला मिळेल चौदा तारखेला कोल्हापूर तसेच जे आहे राजापूर रत्नागिरी आणि जे आहे निपाणी त तसेच जे आपल्या शेतकरी मित्रांनो सावंतवाडी मालवण तसेच जे आहे कुंकालेश्वर फोंडा तसेच जे आहे गारगोटी आणि चिकोडी तर या सर्व जे कोकम भाग आहे या कोकम भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये म्हणजे सा सांगलीमध्ये तर शेतकरी मित्रांनो या भा बा, भागामध्ये आपल्याला जे आहे चौदा तारखेला रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस फक्त कोकम भागामध्ये राहील आणि शेतकरी मित्रांनो चौदा तारखेला फक्त त्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्र या सर्व भागामध्ये हवामान आपल्याला जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये चौदा तारखेला जो पोस पडणार आहे तो फक्त कोकम भागामध्ये राहणार आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो पंधरा तारखेचा हवामान अंदाज या ठिकाणी आपण राज्यामध्ये जे आहे पंधरा चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत आणि सतरा तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर इतर भागामधील हवामान जे आपल्याला पूर्णपणे कोल्ड राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता जे आहे हवामान अंदाज आणि राज्यामध्ये जे आपल्याला उद्याच्याला काय पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही उद्याच्यालासुद्धा राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील फक्त जे आहे थंडी वाढण्यास हवा थंडी जे आहे राज्यामध्ये आता वाढण्यास सुरुवात होईल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे फक्त चौदा तारखेला आपल्याला जे आहे राज्यामधील कोकम म्हणजे कोकम भागामध्येच फक्त जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या जवळ आसपासचा जो भाग आहे या सर्व भागामध्ये आपलं जे आहे पावस शक्यता आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामधील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर हा होता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याचा अंदाज तर आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबू शका तर शेतकऱ्यांना जे आपण रोजचे रोज हवामानंदाज या ठिकाणी अपडेट म्हणून शेतकऱ्यांना आठ्या जे आहे आपण शेतकऱ्यांना अपडेट देत असतो आणि शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये समजा अचानक जर वातावरणामध्ये जर बदल झाला पुढे चालून तर शेतकऱ्यांना जे आहे ते सुद्धा जे आहे अंदाज आपण यामध्ये सांगितलं जाईल आता सध्या जे आपलं जे वातावरण पाहायला मिळत आहे तो फक्त जे आपला सध्या जे आहे राज्यामध्ये फक्त ढगा वातावरण आपल्याला राहत आहे दुपारनंतर आपल्याला वातावरण पा पाहायला मिळत आहे सकाळीसुद्धा ढगा वातावरण राहत आहे राज्यामध्ये फक्त जे आहे ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु जे आहे पावसाची शक्यता अजिबात राहणार नाही राज्यामध्ये काय पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही ज्या चार दिवस आपल्याला म्हणजे राज्यामध्ये काय पावसाची शक्यता आपल्याला अजिबात पाहायला मिळणार नाही फक्त ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता अजिबात राहणार नाही आणि शेतकरी मित्रांनो जे आहे दुसरं म्हणजे राज्यामध्ये जे आहे चौदा तारखेला दरम्यान आपल्याला जो पावसाची शक्यता राहणार आहे ती चौदा तारखेला फक्त कोकण भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामधील हवामान आपल्याला जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे काही तुमचे शेतीची कामे राहिले असेल शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे जे आहे या चार दिवसामध्ये आपली शेतीची कामे या करून घ्यावीत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ या ठिकाणी तयार होत आहे आणि हे चक्रीवादळाचा परिणाम म्हणून आपल्याला महाराष्ट्रावर याचा काही परिणाम होणार नाही हे चक्रीवादळ फक्त जे आहे कर्नाटक वगैरे त्या भागामध्येच फक्त जे आहे राज्यामधील त्या भागामध्येच आपल्याला जे आहे रा त्या राज्यामध्येच पावसाची शक्यता राहणार आहे इथं या भागामध्ये इकडं काय पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त जे आहे ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या काही आपल्या इकडे काय पावसाची शक्यता अजिबात पाहायला मिळणार नाही फक्त चौदा तारखेला थोडाफार राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पाहायचं म्हणलं तर राज्यामध्ये जे आहे फक्त चौदा पंधरा तारखेदरम्यान थोडंफार पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर सतरा तारखेपासून अठरा तारखेपासून राज्यातील हवामान पूर्णपणे एकदा कोरडे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज तर आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकऱ्यांना जे आपण रोजचे हवामान अंदाज या ठिकाणी देत असतो आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तर आमचे रोजचे हवामानंदाज पाहण्यासाठी आम तर आपण जे आपल्या चॅनलवर रोजचे अपडेट जे आहे हवामानदार आपण सांगत असतो आणि आमचे हवामान अंदाज पाहण्यासाठी रोज आपण जे आहे साडेसहा वाजता आपला व्हिडिओ जे आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याचा अंदाज शेतकऱ्यांना आदल्या दिवशीच आपण देत असतो आणि त्याच नुस तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो पुढच्या भाग काही म्हणजे आठवड्यामध्ये जर पावसाची शक्यता राहील असेल तर तोसुद्धा आम्न अंदाज जे आहे अंदाज जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी देत असतो सतर्कमधून या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना अंदाज आपण आदल्या दिवशी शेतकऱ्यांना देत असतो दे आणि शेतकरी मित्रांनो उद्याचा अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेतलेलाच आहे उद्याच्याला आहे अकरा नोव्हेंबर आणि उद्याच्याला राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त ढगा वातावरण राहील म्हणजे आज जसे वातावरण आपल्याला पाहायला मिळाले उद्या तर तसेच वातावरण राहील उद्यासुद्धा राज्यामध्ये काय पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आणि चौदा तारखेच्या दरम्यान जे आहे राज्यातील कोकम भागामध्ये थोडंफार जास्त पावसाची शक्यता राहणार आहे कोकम भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कोकममधील आणि मराठवाड्यामध्ये इकडं इकडं या भागामध्ये का पाऊस राहणार नाही चौदा तारखेला फक्त त्याच भागामध्ये राह आपल्याला पाहायला मिळणार आहे पावसाची तर हा होता शेतकरी मित्रांना हवामान अंदाज तर आमचे असेच हवामान अंदाज रोजचे पाण्यासाठी तर आत्ता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो धन धन्यवाद तर सध्या ज्या राज्यामध्ये थंडीचे प्रमाण जे आहे वाढत आहे तुमची इकडे थ थंडी सध्या जाणवत आहे का ते सुद्धा खाली कमी करू नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवना जाणून घेण्यासाठी धन्यवाद